यवतमाळच्या राळेगावचे आमदार अशोक उईकेंना जनतेच्या संतापाचा सामना करावा लागलाय. गढूळ पाण्याच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या मतदारांनी गढूळ पाणी पिण्याचा आग्रह आमदारांनाच केलाय. कोट्यवधी रुपये खर्चून सामान्यांना गढूळ पाणी प्यावं लागत असल्यानं अशा पद्धतीनं संताप व्यक्त होतोय. यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगावचे आमदार अशोक उईकेंना अशुद्ध पाण्याच्या प्रश्नावर सामान्यांच्या संतापाचा असा सामना करावा लागला. राळेगाव तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत अनेक पाणी योजनांचं काम करण्यात आलं. यातल्या अनेक पाणी योजना अपूर्ण असल्याचा आरोप होतोय. ज्या योजना सुरू आहेत त्यातून अशुद्ध पाणी पुरवठा होतोय. आमदार उईके यांनी बोलावलेल्या जनता दरबारात गावकऱ्यांनी पाण्याच्या प्रश्नावर आमदारांना घेरलं. शिवाय आमदारांनी गढूळ पाणी पिऊन दाखवावं असा आग्रही केला. गढूळ पाण्याबाबत आम्ही राळेगाव विधानसभेचे आमदार माननीय अशोकराजे उईके सर यांच्या समोर काल व्यथा मांडली. ती व्यथा मांडताना जे गढूळ पाणी आम्ही पितो ते त्यांना प्यायला लावले व त्याबाबत त्यांनी तात्काळ पाणी पुरवठा अधिकारी यांना बोलून याबाबत आमच्या समस्या मांडल्या. त्यांच्या माजी मंत्री वसंत पुरकेंनी या प्रकरणी आमदार उईकेंची कानउघाडणी केली. ही समस्या मी स्वतः पुढाकार घेऊन जाईल. जरी मी आज पदावर नसलो तरी संबंधित अधिकारी कोण आहे, संबंधित ठेकेदार कोण आहे, त्याने दर्जेदार काम केलं किंवा नाही केलं, पाईपलाईन बरोबर आहे की नाही आहे, जी वेल असेल ना, जी विहीर असेल पाण्याची, तिथून सुद्धा फिल्टर्ड हे वॉटर आहे किंवा नाही ते देखील मी तपासून घेईन आणि लोकांना न्याय देण्यासाठी मी निश्चित माझ्या स्थानिक लोकांना विश्वास घेऊन पुढे जाईल. जलजीवन मिशनवर कोट्यावधी रुपये खर्च केला जातो. कोटी कोटी रुपये खर्च करूनही सामान्यांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नसेल तर योजनांचा उपयोग काय असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागलाय. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.